झी 24 तास एक पाऊल पुढे। स्मॉल स्क्रीन वरील मेलोड्रामा, रियालिटी शोचा तडका आणि सेलिब्रिटींचा जलवा, हे सारं काही मी घेऊन आले चॅनल कट्ट्यामध्ये। चला तर मग सुरुवात करूया आजच्या चॅनल कट्ट्याला। अगदी सुरुवातीला जाऊया मराठी मालिकांच्या विश्वात। मला सासू हवी या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत। एकीकडे प्रथमेश अभिलाषाच्या बाजूने उभा राहिलाय, तर दुसरीकडे त्यानं गायत्रीचा आई म्हणून स्वीकारही केलाय। पाहूया सध्या काय सुरू आहे मालिकेत। अभिलाषा, तुला सांगू, आज ना मला एकदम असं हलकं हलकं झाल्यासारखं वाटतंय। म्हणजे खूप वर्षांपासून असलेलं मनावरचं ओझं एकदम असं हलकं झाल्यासारखं वाटतंय। प्रथमेशने गायत्रीचा आई म्हणून स्वीकार केलाय, त्यामुळेच प्रथमेश खूप समाधानी आणि आनंदात आहे। तो आपला हा आनंद अभिलाषाशी शेअर करतो। तरी असं आई म्हणून हाक मारावीशी वाटली का? आणि मी गायत्रीजींना आई, ठीक आहे ना? नाही म्हणजे अहो, हे होणारच होत कधी ना कधी। त्यांनाही बरं वाटलं असेल ना? आता म्हणजे इतक्या खुश झाले ना की सिद्धी आहे ना आपली, ती वाट बघतीये तुमची। तुम्ही गोष्ट सांगणार होता ना, झोपायची थांबली, येत आहे ना? पण तुला एक गोष्ट सांगतो, मनात ना सारखा आता एकच विचार येतो, एकदा का विघ्नेश आणि ऋषी या दोघांनी त्यांना आई म्हणून हाक मारली ना, की मोठा भाऊ म्हणून माझं एक खूप मोठं कर्तव्य पूर्ण होईल, मी वाट पाहिन त्या दिवसाची। अभिलाषाला मात्र हे सगळं ऐकून खूप राग येतो, त्यामुळे प्रथमेश आणि गायत्रीचं नातं घट्ट होण्यापूर्वीच ते तोडण्याचा पण अभिलाषा करते। शब्दाने आई म्हणालात ते ठीक आहे, पण तुमची ही प्रेमाची नाळ वेळीच नाही तोडली ना, तर नावाची अभिलाषा नाही। परत तुम्ही बसा बोलत, मी चहा घेऊन येते। आई इकडे आबा आणि विघ्नेश घरी परतल्याने सारेच आनंदात आहेत। त्यातच प्रथमेशने गायत्रीचा आई म्हणून स्वीकार केलाय हे पाहताच आबाही सुखावून जातात, आणि म्हणूनच विघ्नेश आणि ऋषीनेही गायत्रीचा आई म्हणून स्वीकार करावा अशी इच्छा आबा व्यक्त करतात। तू आता गायत्रीला काय म्हणालास? आबा, जे आधीच म्हणायला हवं होतं तेच म्हणालो। नाही, जर तू आता गायत्रीला आई म्हणायला सुरुवात करणार असशील तर मग ऋषी आणि विघ्नेश नाही करायला हरकत नाही। काय? घरचा चहा 2 कप पिणार आहे मी आबा। जरूर जरूर, नाही चहा पीस रे, पण खर तर आज एवढी मोठी आनंदाची गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी मिळून पार्टी करायला पाहिजे। नाही काय की रोज तुम्ही आमच्यासाठी जेवण बनवता, तर आजचा दिवस स्पेशल असल्यामुळे आज तुम्ही स्वयंपाकघरात यायचं नाही, सगळं जेवण आम्ही बनवणार। कम ऑन, काय? येस, तुम्ही काहीतरी बोलू नका। घरातल्या या आनंदात आणखी भर पडते जेव्हा आबा घरातल्या तमाम स्त्री वर्गाला सुट्टी देतात आणि प्रथमेश विघ्नेश ऋषीच्या मदतीने स्वयंपाक करतात। मला तर काही कळतच नाही काय चाललंय। नाही, मी असा विचार करत होतो की आज जरा स्पेशल दिवस आहे तर काहीतरी स्पेशल करूया, म्हणून मी या मायकांना म्हटलं की तुम्ही जरा किचनच्या बाहेर जा आणि आज स्वयंपाक आम्ही करणार आहोत। अच्छा, बात आहे अबा, क्या बात आहे, वा। आम्ही म्हणजे आपण चौघे। Thank you.
एकूणच सध्या तरी आभाळ मायामध्ये आलेत आनंदाचे क्षण. मात्र हा आनंद किती काळ टिकणार, कॅश आणि अभिलाषा आता काय नवीन षडयंत्र रचणार हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आधी बसतो आणि जेवतो. आज मी असं ठरवलंय, आज सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि जेवायचं. चला चला छान आहे, पण खरंच काय तुम्ही ना म्हणजे अगं प्रथमेशला खूप आवडते ही अशी भाजी, म्हणजे प्रथमेशला ही पीठ पेरून केलेली मेथीची भाजी. त्याच्यानंतर झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. पनीर. तर दुसरीकडे रमाबाई आणि महादेव रावान पुढची आव्हानं आता आणखीनच वाढत आहेत. तरखडकर गुरुजींच्या रोषाला आता रमा आणि महादेव रावांना सामोरं जावं लागतंय. पाहूया उंच माझा झोकाचा हा रिकॅप. नमस्कार गोपाळराव. नमस्कार. आबाने आम्हाला सांगितले की मुलींच्या शाळेचे हेडमास्टर द्वारकानाथ तरखडकर आले आहेत म्हणून. हो खरेच आले आहेत, पण बाहेर महादेव रावांची नाशिकला बदली होऊन अनेक दिवस उलटून गेलेत. मात्र तरीही महादेवराव भेटायला आले नाहीत म्हणून तरखडकर गुरुजी स्वतःच महादेवरावांना भेटायला त्यांच्या घरी आले. बरेच दिवस झाले, परंतु त्यांच्याकडे काही गेला नाही किंवा त्यासही आपल्या घरी येण्याचे निमंत्रणही दिले नाही. त्यामुळे स्वारी संतापलेली आहे. त्यामुळे उमरा ओलांडून आत काही यायचे नाहीत. ते कामासंबंधी जे काही आहे ते बोलतील आणि परस्परच निघून जातील. त्यातूनच सकाळीच सौभाग्यवतीं बरोबर थोडेसे भांडण झाल्यामुळे स्वारी न्याहारी न करताच बाहेर पडलेली आहे. आता पोटात भूक चवताळलेली असणार आहे, त्यामुळे रागाचा पारा थोडा वर असेल. तेव्हा तुम्हीच तुमच्या पद्धतीने त्यांची समजूत काढा म्हणजे झाले. क्षमा करा गुरुजी, गैरसमज करून घेऊ नका. आम्ही तुम्ही मोठी माणसे. महादेवराव स्वतः भेटायला न आल्याने तरखडकर गुरुजी चांगलेच संतापलेत. सुचलेच नाही तुम्हाला. चुकलेच आमचे. वास्तविक लोकहितवादींकडे 4-5 वेळा विषय झाला होता, परंतु कामाच्या गडबडीत सवडच नाही मिळाली. तेच म्हणतो मी, तुम्ही मोठी माणसं. कामाचा आवाका. गुरुजींचा हा राग दूर करण्याचा प्रयत्नही महादेवराव करतात. गुरुजी आता झाले गेले, विसरून जा आणि आम्हास क्षमा करा. आणि आज चला बरे, असे उन्हात का बरे उभे राहता? नुसतं उभं नाही आहे, ऊन खातो. ऊन सकाळची न्याहारी करून नाही निघालो, म्हटलं चला ऊनच खावे. नाही नाही, असे कसे होईल. तुम्ही आत तर चला, न्याहारीही होईलच. आम्ही शाळेच्या कामासाठी आलो आहोत, आपले आदरातिथ्य घेण्यासाठी नव्हे. आपले रीतसर निमंत्रण मिळाले की आम्ही आपला उंबरठा ओलांडू. तोवर हे अंगण ठीक आहे, कामाचे बोलू आणि लिहू. मुलींच्या शाळेचा हा समारंभ असल्यामुळे या समारंभात जास्तीत जास्त बायका उपस्थित असावयास हव्यात. मात्र आपल्या मतावर ठाम असलेले तरखडकर गुरुजी आपल्या येण्याचं प्रयोजन महादेवरावांना सांगतात. त्यावर चर्चाही होते. कल्पना योग्य आहे, बायका पुरुषांनी एकत्र जमण्याचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे. तुम्ही आज जातीने लक्ष घातले म्हटल्यावर कार्यक्रम नक्की यशस्वी होणार. तुम्ही न्याहारीसाठी थांबा म्हणाला म्हणून तुमच्या शब्दाखातर थांबलो. त्यातच भुकेने व्याकुळ असलेल्या तरखडकर गुरुजींना न्याहारी मिळण्यासही उशीर तर होतच आणि घडत काही सहस. बसा आपण, ते माधव आले. झाले झाले आबा. अरे ये ना लवकर. आलो. त्यामुळे आता रमाबाई आणि महादेवराव तरखडकर गुरुजींचा रोष कसा दूर करणार हेच पाहायचं. झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.